पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मराठी मॉनिटरी आपल्या युट्यूब चॅनलवर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण आर बी आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्फत विविध पदांची भरती केली जात आहे जवळजवळ दोनशे चौऱ्याण्णव रिक्त पद या ठिकाणी भरली जात ग्रूप बी है। कुटली -कुटली है। ग्रेड बी असणारे म्हणजे ग्रुप बी पदांची भरती होत आहे अठ्ठावीस मार्चपासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे तर याच्यामध्ये आपण बघूयात कुठली कुठली पदं भरली जात आहेत तर बघा आर बी आय ग्रेड बी अधिसूचना दोन हजार बावीस दरवर्षीप्रमाणे आर बी आयने एकवीस मार्चलाच ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध केलेले आहे शॉर्ट नोटिफिकेशन फुल नोटिफिकेशन अठ्ठावीस तारखेला प्रसिद्ध होईल याच्यामध्ये आर बी आय ग्रेड बी दोन हजार बावीस पदांची इन्फॉर्मेशन अशा पद्धतीने एकूण पद दोनशे चौऱ्याण्णव असतील त्यानंतर या ठिकाणी अठ्ठावीस मार्चपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू होतील अर्ज करण्याची शेवटची तारीख अठरा एप्रिल असेल आणि स्तर जो असणार आहे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा जॉब तुमच्यासाठी असणार आहे मुख्य परीक्षा आणि मुलाखत घेऊन तुमच्या या ठिकाणी नोकरी तुम्हाला भेटणार आहे बँकेमधली या ठिकाणी जॉब असेल तर अशा पद्धतीने शॉर्ट नोटिफिकेशन जे आहे ते आपण बघितलं असेल या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे ज्याच्यामध्ये बघू शकता आपण ऑफिस इन ग्रेड बी जनरल त्यानंतर ऑफिस इन ग्रेड बी डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी रिसर्चमध्ये आहे ऑफिसर्स इन ग्रेड बी याच्यामध्ये बघू शकता डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिक्स अँड इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट याच्यामध्ये आहे तर त्याच्यानंतर असिस्टंट मॅनेजर त्याच्यानंतर असिस्टंट मॅनेजर प्रोटोकॉल आणि सिक्युरिटीमध्ये अशा पद्धतीने दोनशे चौऱ्याण्णव पदांची या ठिकाणी ही भरती होत आहे ऑफिशियली नोटिफिकेशन त्यांनी ही प्राप्त केलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी इम्पॉर्टंट डेट्स म्हणजे टाईमटेबल देखील दिलेला आहे तर ऑनलाईन परीक्षा वगैरे कधी होतील बघा ऑनलाईन या ठिकाणी एक्झामिनेशन आहे ते मे अठ्ठावीसपासून पासून ते मे एकवीस त्याचबरोबर जून जुलै ऑगस्ट अशी संपूर्ण या ठिकाणी तीन ते ती चार महिने पूर्ण भरती चालू असणार आहे जवळजवळ दोनशे चौऱ्याण्णव वॅकेन्सीज आहेत त्यामुळे नक्की तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायला हवं तर बघा ऑफिसर्स ग्रेड बी ज्याच्यामध्ये दोनशे अडतीस सर्वात जास्त जागा आहेत ऑफिसर ग्रेड बी त्यानंतर ऑफिसर्स ग्रेड बी अशा पद्धतीचे तीन तीन संवर्गाच्या वॅकेन्सीज आहेत ज्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता जर बघितली तर ग्रेड बीसाठी किमान साठ टक्के गुण किंवा या ठिकाणी बघा बॅचलर पदवी कुठलीही बॅचलर पदवी त्यांनी मागितलेली आहे

त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो साठ टक्के गुण त्याच्यामध्ये असायला हवेत एस सी एस टी पी डब्ल्यू डीसाठी पन्नास टक्के गुण असायला हवेत पदवीमध्ये ग्रेड बीसाठी ज्याच्यामध्ये पहिले पहिलं पद आहे त्याच्यासाठी सामान्यसाठी त्यानंतर ग्रेड बी जे दोन नंबरचं पद आहे ज्याच्यामध्ये पन्नास टक्के गुणासह अर्थशास्त्र अर्थनीती पर परिणामात्मक अर्थशास्त्र गणितीय अर्थशास्त्र एकात्मिक अर्थशास्त्र हे याच्यामध्ये तुमची पदव्युत्तर पदवी झालेली असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता किंवा तुमचं पी जी डी एम एम बी ए फायनान्स झालेलं आहे तरी देखील अप्लाय करू शकता त्याचबरोबर तुमची पदवी जसं कृषी व्यवसायात झालेली आहे पन्नास टक्के गुणासह तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायला पात्र असाल त्यानंतर दुसरं पद आहे जे जे आहे ते म्हणजे ग्रेड बी मधील डी आर डी एस एम आय जे आहे ज्याच्यामध्ये आय आय टी खरगपूरमधून मधून सांख्यिकी गणिती सांख्यिकी गणिती अर्थशास्त्र झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता किंवा आय आय टी बॉम्बेमधून या ठिकाणी तुमची शास्त्रातील माहि सांख्यिकी माहिती आणि शास्त्र जे आहे ज्याला आपण आय आय टी म्हणतो आय टी टेक्नॉलॉजी किंवा या ठिकाणी सांख्यिकी शास्त्र शास्त्र असं म्हणतो त्याच्यामधून तुमची पदवी झालेली असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता तर आर बी आय ग्रेड बी ॲप्लिकेशन फीमध्ये तुम्ही एस सी एस टी पी डब्ल्यू डी असाल एक्सर्विसमॅन असाल तर शंभर रुपये फी आहे त्यानंतर जनरल ओ बी सी डब्ल्यू एससाठी आठशे पन्नास रुपये फी आहे स्टाफ ऑफ आर बी आयला नील या ठिकाणी आहे सिलेबस काय काय असणार आहे बघू शकता या ठिकाणी पी आर बी आय ग्रेड बीसाठी एक्झाम पॅटर्न तुम्हाला दिलेलं आहे त्यांनी जनरल अवेअरनेस कॉल ॲप्टिट्यूड इंग्लिश लँग्वेज अँड रिजनिंग दोनशे या ठिकाणी मार्काची दो, दोन दोन तासासाठी तुमची परीक्षा जी आहे ती घेतली जाणार आहे तर या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देत आहे तिथून तुम्ही नक्की या ठिकाणी ही डिटेलमध्ये जाहिरात वाचू शकता किंवा अठ्ठावीस तारखेला पूर्णपणे या ठिकाणी जाहिरात जी आहे ती पूर्ण ऑफिशियली प्रसिद्ध होईल आणि अठ्ठावीस तारखेलाच ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते सुरू होणार आहेत आर बी आयच्या वेबसाईटवरती तर नक्की या ठिकाणी अप्लाय करू शकता धन्यवाद